हाय फ्रेंड्स, जीवन विकास या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आजकाल अनेक स्त्रियांचे प्रश्न असतात की चेहऱ्यावरती वांग, खूप काळे डाग येतात. तर हे काळे डाग कशामुळे येतात माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? तर चला जाणून घेऊया हे काळे वांग किंवा काळे डाग कशामुळे येतात. तर जे काही आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे हे वांग येत असतात. तसेच प्रेग्नन्सीमध्ये आपण आपल्या शरीराची किंवा आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी नाही घेत त्यामुळे हे वांग आपल्या शरीरावरती येत असत किंवा चेहऱ्यावरती येत असत. ते मोस्टली चेहऱ्यावरती, गालावरती, नाकावरती असे येत असत. तर ते वांग घरगुती उपायांनी कसे घालवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूया वांग घालवण्यासाठीचे घरगुती आणि सोपे उपाय. फ्रेंड्स, वांग घालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सहज उपलब्ध असलेलं एक लिंबू घ्यायचं आणि मध. ह्या दोन्ही वस्तू आपल्याला सहजच उपलब्ध होत असतात आणि ह्या दोन्ही वस्तू वांग घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. चला तर मग कृती करून पाहूया मध आणि लिंबू यांचा वापर करून आपण वांग कसे घालू शकतो. तर एक चमचा लिंबाचा रस, आणि एक चमचा मध हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आहेत, गालावर, नाकावर किंवा इतरत्र कुठेही ज्या ठिकाणी काळे डाग किंवा वांग आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित लावायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं ते चांगलं सुकू द्यायचं आहे. त्यानंतर मग आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे. फ्रेंड्स, असं तुम्ही 8 ते 10 दिवस कंटिन्यू करायचं आहे आणि ते कंटिन्यू जर केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नाहीतर तुम्ही 1-2 वेळा कराल आणि सोडून द्याल तर असं न करता ते कंटिन्यू 8 ते 10 दिवस करायचे. हा उपाय तुम्ही नक्की करून पाहाच, तुमचे हे वांग किंवा काळे डाग त्याची समस्या कायमची दूर होईल.